गोकुळची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खूपच मोठे बदल करताना दिसत आहे. नेते मंडळीच इकडचे तिकडे तिकडचे इकडे करत असल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये देखील अनेक ठिकाणी नाराजी दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत गेलेला जनसुराज्य पक्ष गोकुळसाठी मात्र महाविकास आघाडीसोबत आला आहे. ही बातमी नवीन असतानाच जनसुराज्यच्या पदाधिकाऱ्यांनी अजून एक मोठी घोषणा करून जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठीच खळबळ झाली आहे म्हणायला हरकत नाही. चला तर पाहूयात नेमकी काय आहे ही घोषणा. कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेली 4 वर्षे भाजप सोबत राहिलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने भाजपसह सर्वच पक्षांना धक्का दिलाय. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलामध्ये पालकमंत्री सतेज पाटील हे ज्यांना संधी देतील त्यांना जनसुराज्याच्या 7 सदस्यांचा पाठिंबा राहील अशी घोषणा जनसुराज्य पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे पती तथा पक्षाचे गटनेते विजयसिंह माने आणि समाज कल्याण समितीचे माजी सभापती विशांत महापुरे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाने जिल्हा परिषद राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनाही या पाठिंब्यासाठी तयार करू असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. जनसुराज्य पक्षाच्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ तब्बल 50 पर्यंत जाणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय देत जिल्ह्याच्या राजकारणात धक्का दिलाय. तर आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतही काँग्रेसचे नेते तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जनसुराज्याने घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाला निधी देताना पालकमंत्री पाटील यांनी कधीच हात आखडता घेतला नसल्यानेच पाठिंबा देत असल्याचे माने यांनी सांगितले. तसेच या सर्व बदलात शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना कायम ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्ह्यात सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी भक्कम स्थितीत आहे. म्हणूनच जिल्हा परिषद पदाधिकारी बदलास विलंब लावण्याचे काही कारण नाही. जनसुराज्य पक्ष सोबत असल्याने पदाधिकारी बदलात कसलीच अडचण राहिलेली नाही. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी अर्थात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी हे बदल तत्काळ करावेत अशी मागणीही माने यांनी केली. सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार. साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणार मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर. वेबसाईट मातोश्री होमिओपॅथी.com.